मार तू माझा जीवाचा राजा। भांडकुदळ भांडकुदळ हो, जी कुदळीने भांडण उकरून काढते ना ती। तू भांडखोर भांडखोर हो, जो खोऱ्याने भांडण उकरून काढतो ना तो। वाह वाह छान, काय उपमा देतेस नवऱ्याला। वाह, मी मूर्ख म्हणून तुझ्या प्रेमात पडले, मी गाढव म्हणून तुझ्या प्रेमात पडलो। अरे तुझ्या सारख्या माणसाशी लग्न करून पायावर धोंडा मारून घेतलाय मी। मी मी मात्र तसं केलं नाही, मी धोंड्यावर पाय मारलो। अरे ए, तुझ्या सारख्या टिंचर माणसाशी लग्न केलं मी। आणि मी तुझ्या सारख्या टिंचर बाईशी लग्न केलं। चॅलेंज हो चॅलेंज बघा हो। अरे बघ, 24 तासाच्या दुसरी बाई नाही आली ना इथे तर बापाचं नाव नाही लावणार। अरे 24 तासाच्या तिथे दुसरा पुरुष नाही ना उभा केला तर बापाचं नाव नाही लावणार। अरे ते तू नाहीच लावत आहेस, माझंच नाव लावतीयस। तुझंच नाव नाही लावणार। ठीक आहे चल निघतो मी। कुठे निघालास? बाई आणायला। येस। अरे बाई आणत काय, शाई आणणं इतकं सोपं आहे? अरे बघशील तू आता शाई आणतो का बाई आणतो का शाई असलेली बाई आणतो? सरक मला घाई आहे। बाई जरा खाजगी आहे। हा सिक्रेट आहे। हा कोणालाही कोणालाही कळता कामा नये। हा आत्ताच्या आत्ता इथे इथे एक बाई घेऊन ये। मला अशी बाई पाहिजे, साधी सोजवळ, जी माझ्या बायको समोर माझ्यावरती प्रेम असल्याचं नाटक करेल। तुम्ही असं करा ना, गोंधळ नको, माझा गोंधळ नको, तुमचा नको। मला नक्की वय सांगा। वय माझं वय तुमचं काय हो? मी कोण आणायची ना तिचं वय। अच्छा तिचं बघ, साधारण 20 20। आता कसं फिक्स झालं, 20 वर्षाची पाई। करेक्ट। समजा 20 वर्षाची नाही मिळाली तर 10 वर्षाच्या 2 चालतील। टोटल सेम आहे ना। आता तुम्ही एवढं सगळं केलं की नाही भाऊजी, मग अजून एक गोष्ट माझ्यासाठी करा। आज्ञा करा फक्त तुम्ही। भाऊजी, माझ्या नवऱ्याला असं वाटतं की माझ्यावर दुसरा कुठला पुरुष फिदाच होऊ शकत नाही। एवढा ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणूनच मी त्याला चॅलेंज दिलंय, 24 तासाच्या आत इथे दुसरा पुरुष हजर करते की नाही बघ। भाऊजी माझं काय नाही, तुम्ही आहात ना। मी आहे जो आहात ना। मी त्यार तर मी आहे म्हटलं नाही मी। बाबा तुम्हाला मुलं किती हो? अरे आम्ही साधू आहोत, अरे आमची लग्नच झाली नाही तर मुलं कशी होणार? शांती शांती ठेव। मी बघ कशी शांती ठेवली आहे। आता लक्षात आलं तुम्ही लग्न का केले नाही ते? तुम्ही शांती ठेवली आहे ना? तुम्हाला सोन्या म्हणालीस काय? माझे दिवस फिरले। हाय सोनिया, कधी आलीस तू? अगं मी आत्ताच आले। आणि काय फालतू माणसाशी बोलत बसलीस? मी फालतू? हो तू फालतू। मी फालतू? तू फालतू। मी फालतू? हो फालतू। अरे तू 7 फालतू, तू 8 फालतू, तू 9 फालतू। ए आपण बोले तो मानी काली। अरे मेरी बचपन की दोस्त है। तुझा बचपनचा दोस्त असा घाणेरडा? मला माहित नाही रे, भास होतोय, थांब मी विचारते। हे बघा, नमस्कार करते। चंदन 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 कोण? चंदन 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 शेखर शेखर कोण आहे? मला काय माहिती कोण आहेस तू? मी शेखरची मैत्रीण आहे। शट अप, शी इज माय फ्रेंड। फ्रेंड सोनिया। सोनियाच्या ताटी ए उजळल्या ज्योती। ओ इची भाऊ राया। ओ इची बहिणीची। छेन छबीला रंग रंगीला, छेन छबीला रंग रंगीला, तू दिलाचा राजा माझा राजा, तू दिलाचा राजा। मी कौसल्य
त्या कोपरगावकर. अगं या कौशल्य बाई कोपरगावकर आपल्या कोपऱ्यावरच्या गावात राहतात ना करकर करत त्या. आओ शेखराव ओळखलं नाही मला. नाही शालू मग सांग ना असं. शालू सदा सदा सदान कदा हा सुखतो हा म्हणून मी प्रार्थना करत होते सदा सर्वदा योग तुझा गुणवा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नका मला इथे माझा देह पडायची वेळ आली बाबा. कोण आहेस तू कुठून आलायस तू. वाकड्या गावचा पाटील आहे मी समजू नको भोळा. वाकड्या गावचा पाटील आहे मी समजू नको भोळा. फटक्यात का करून टाकील तुझा चोळा मोळा. हे प्रकरण तू कुठपर्यंत चालवणार आहेस. प्रकरण तू सुरू केलंयस तू थांबव. तू त्या दोघांना आणलंस का इथे मिरवायला. अरे तू त्या दोघींना इथे आणलंस ना नाचायला. तू त्या दोघांना आताच्या इथून जायला सांग. नाही आधी तू त्या दोघींना इथून जायला सांग. सब लोग अपने अपने हथियार नीचे फेंक दो. आहे गे फेकलं. आमच्याकडे हत्यार ना गावठी स्मगलर आहे गावठी. बोल किती केळी देऊ. नाही आज मला केळी नको. अरे माल तरी बघ. माल मस्त आहे. केळी ग रंगानं पण उजळ आहे. केळी ग भरलेली पण आहे. ए काय बोलतो तू. केळी ग. ए दादा कोणकेवाणी बोलू नको तू. मी तसा बोललो काय. कुठून घेतली मोसंबी नारंगी. कुठून घेतली मोसंबी नारंगी माझ्यासाठी का गेलीस बाजार. हे पोरी बंद कर खर्च बेकार. हे पोरी बंद कर खर्च बेकार. बोल आधी घ्या. खंडाला. खंडाला नाही रे वडाला. आईला वडा झाला माझा. अगं अडाणी माणसाचं महत्व तुला माहित नाही. तू असं कर माझ्या बरोबर गावाला चल. फटफटीवर बसून फटफटी 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 असं मी पुढे बसतो फटफटीवर. फटफट फटफट तू माग बसायचं. फटफट फटफट हा पण कापड सांभाळायची नाही तर लगेच पॅराशूट होत. शाबास सध्या. शाबास सध्या. आम्हाला मान आहे का नाही. आता मी सध्या नाही. मी हाय सुभानराव वाकडे पाटील. वा वाकडे पाटील काय मस्त सॉन्ग पठवलंय. अस मग तुमचा चेहरा आणि त्या सध्याचा चेहरा एक सारखा कसा. त्याच काय आमच्या बापाचं होत झेरॉक्स मशीन. दोन चार कापी इकडे तिकडे पडले असतील पण ही ओरिजिनल कापी आहे. सुमन मला वाटलं नव्हतं तू इतकी ही असशील. मला सुद्धा वाटलं नव्हतं तू इतका हा असशील. मी हा हो म्हणजे काय मी ही काय काय करणार कायस तू. आता बघशीलस तू मी काय करतो. पडते मी पाया. बस यस डार्लिंग. बघ कशा सालस आणि सुज्ञ आहेत ते. तर गर्ल्स ही माझी बायको माझ्या समोर परपुरुषाच्या सिगरेटी पेटवते. व्हेरी बॅड ऍक्च्युली. म्हणून मी असं ठरवलं की तुम्हाला दोघींना पेटवायचं. पण मला कोल्ड ड्रिंक आवडत नाही. कोल्ड ड्रिंक नाही ग हॉट ड्रिंक. म्हणजे तापवलेलं. नाही ग तापवणार. कम ऑन गर्ल्स लेट्स गो पार्टी टुनाइट. टुनाइट येट नो प्रॉब्लेम. नवरा माझा बायकोचा. नवरा माझा बायकोचा. नवरा माझा बायकोचा. नवरा माझा बायकोचा.